रात्री ऊस वाहतूक करणारे राजाराम बापू साखर कारखाना आणि क्रांती साखर कारखान्याचे ट्रॅक्टर पेटवण्यात आले, तर विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे। राजाराम बापू कारखान्याचे सर्वेसर्व मंत्री जयंत पाटील आहेत, क्रांती कारखान्याचे आमदार अरुण लाड तर विश्वास कारखान्याचे आमदार मानसिंग नाईक अध्यक्ष आहेत। राजाराम बापू कारखान्याचा ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे पेटवण्यात आला, तर क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यामध्ये बळवडी फाटा येथे रात्री उशिरा पेटवण्यात आला। तसेच विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टरही तांदूळवाडी येथे पेटवण्याचा प्रयत्न झालाय। या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ माजली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एक रकमी एफ आर पीची मागणी केलेली आहे आणि या मागणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी या मागणीला प्रतिसाद दिला आणि एक रकमी एफ आर पी जाहीर केली। मात्र सांगली जिल्ह्यातल्या दालमी आणि दत्त इंडिया दोनच कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केलेली आहे, उर्वरित अन्य कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केलेली नाही। त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, गावोगावचे कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत, शेतकरी संतप्त झालेले आहेत आणि या संतप्त कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनीच काल राजाराम बापू कारखाना साकराळे आणि क्रांती कारखाना कुंडल या दोन कारखान्यांची ऊस वाहतूक करणारी वाहनं पेटवलेली आहेत। यापूर्वी अनेक वाहनांची हवा सोडण्यात आली, अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली। एकंदरीतच सांगली जिल्ह्यामध्ये हे आंदोलन हिंसक वळणावर पोहोचत आहे, पण या आंदोलनाची दखल घेऊन सांगली जिल्ह्यातल्या क्रांती असेल, राजाराम बापू असेल, विश्वास असेल, सोनेरा असेल या कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर करावी, अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये संतप्त शेतकऱ्यांचा आगडोंब उसळेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी साखर कारखानदारांची राहील। कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांना जमतं आहे, ते सांगली जिल्ह्यातल्या कारखानदारांना का जमत नाही असा सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सवाल आहे। त्यातही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहकारी आणि खाजगी अशा दोन्ही कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केलेली आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये दत्त इंडिया आणि दालमिया या खाजगी कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केलेले आहे आणि उर्वरित सहकारी साखर कारखान्यांनी जे 30-35 वर्ष 15-20 वर्ष सहकारात काम करतायत त्या कारखान्यांनी मात्र एक रकमी एफ आर पी जाहीर केलेली नाही। त्यामुळंच शेतकऱ्यांचा उद्रेक होत आहे आणि त्या उद्रेकातूनच वाहनं पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। यापुढच्या काळामध्ये तात्काळ आपण एक रकमी एफ आर पी जाहीर करावी, अन्यथा याच्याहीपेक्षा जास्त तीव्र प्रमाणात आंदोलन छेडले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी कारखानदारांची राहील।